की मोदी जी आणि बीजेपी आयटी सेलचा आला होता संदेश, मोदी जी आणि बीजेपी आयटी सेलचा आला होता संदेश, करा चायनीज प्रोडक्ट बॅन, चायनीज प्रोडक्ट बॅन, म्हणून कुलदीपला खेळवलं नाही कारण की तो आहे चायना मॅन. वा वा वा, उत्तम सुरुवात झाली आहे व्हिडिओची. सो आजचा दिवस म्हणजे मला असं वाटतंय खूप वर्षांनी इंडियात अशी टेस्ट मॅच मी बघतोय की आपल्याला म्हणजे लिटरली मला असं वाटतंय रोड रोलर खाली ठेवून फ्लॅट केले. जेवढी फ्लॅट पीच आहे तेवढं इंडियालाच फ्लॅट करून टाकलंय. आणि ते बॉडी लँग्वेज मधनं पण दिसलंच, असे बरेच लोक एकमेकांची थोडे गप्पा मारत होते, खांद्यावर हात ठेवून उभे होते, ह्यांना युज टू नाहीये हे. पंत बिचारा एकटाच प्रयत्न करत होता मोटिवेट करायचा त्याला, कम ऑन इंडिया कम ऑन ऐसे बॉलिंग डालते राहू वगैरे, खूप बडबड करायचं होतं पण बॉलरला काय इंटरेस्ट नव्हती. शाबास नदीमला तर मस्त अशी शाबासकी देऊन देऊन बडवलाय. हो, कुमार संजय मांजरेकर त्याला व्यंकटपती राजू पण बोलवून टाकलं. मी संजय मांजरेकरला विचारलं ट्विटर, म्हटलं इज दॅट अ गुड थिंग ऑर अ बॅड थिंग, काय म्हणजे एक्झॅक्टली. त्यांनी बेंच स्टोक्सला जरा अशी चांगली बॉलिंग टाकायला वगैरे सुरुवात केली, बेंच स्टोक्सला वाटलं की अरे चांगलं आहे, म्हणून त्यांनी म्हटलं आता जाऊन द्या, आता मी सिक्सच मारणार आणि पेलायलाच सुरुवात केली. 555 सिगरेट फॉर 8, काय वाटतं या मॅच मध्ये आता काही दम बाकी आहे? आणि सेकंड इज आता समजा हे पिच असंच राहिलं तर आपल्या हातात ना दोन टेस्ट मॅच गेले असं होईल ना ऑलमोस्ट, तर काय करणार आपण? नाही दोन टेस्ट मॅच नाही जाणार कारण की ते पिच चेंज होणार, कारण ह्या पिच वरती सेकंड मॅच खेळूच नाही शकणार कारण आता ऑलरेडी त्याच्यात ना अशी माती भीती यायला लागली. तर मला ही भीती आहे की त्यांचे चुकून स्पिनर बिनर चालले तर थोडीशी आपली वाट लागू शकते, कारण तिथे टॉस जिंकणं खूप इम्पॉर्टंट होतं या विकेटवरती, कारण की ऑलरेडी तिथे रफ पॅचेस यायला लागलेत आणि त्यांचा तो लेफ्टी स्पिनर आहे. जनार्दन रूटनी स्वतःचे टॉप फोर असल्याची प्रूफ देऊन 200-150 करून दाखवले. आणि टॉप फोर मध्ये सगळ्यात कमी ऍव्हरेज विराट कोहलीचा, ते 2020 त्याचं घाण गेलं ना, ही वॉज इन बिझी इन अदर थिंग्स, बाकीच्या गोष्टी पण इम्पॉर्टंट असतात लाईफ मध्ये. आणि मला वाटतं टॉप फोर सगळे एक एक वर्ष लाईफचा रेस्ट घेतात, म्हणजे जसं 2019 मध्ये स्टीव्ह स्मिथनी रेस्ट घेतलं बॉल घासून, ह्याचा कोहलीनी यावेळी रेस्ट घेतलं, आणि जो रूट तर त्याच्या आदले 2-3 वर्ष रेस्टच घेत होता तो या वर्षीच खेळायला लागला. कोहली आता काणे विलियमसन घेईल लॉर्ड्स टेस्ट मॅच ला वर्ल्ड कप, रेस्ट तरी घे नाही तर इंजोर तरी होऊ जाय, अनलेस आधीच काहीतरी वेगळंच होईल आणि रिषभ पण ठोकूनच काढेल. आणि मग नाही एवढे मला आता सारखे एक्सपेक्टेशन नाही आहेत कारण खूप चमत्कार ऑलरेडी झालेत लास्ट 1-2 महिन्यात. रोज अजून 3 दिवस बाकी आहेत, सो दॅट इज अ लॉट ऑफ टाइम. आणि म्हणजे आपण जरी 1.5 दिवस बॅटिंग केली किंवा म्हणजे 3+2-5 सेशन जरी बॅटिंग केली तरी 5 सेशन मध्ये आपण किती क्लोज जातोय त्या टार्गेटच्या त्याच्यावरती अवलंबून. पण म्हणजे हा मला तर नाही प्रॉबेबिलिटी, एकदा स्कोर कार्ड दाखव त्याच्यात आपल्याला दिसेलच की कसं प्रत्येकाने भेटती गंगा मध्ये हात धुवून घेतलाय. बट अश्विन तिथे बाउंड्रीवर साईडला त्याचा युट्यूब व्हिडिओ चालू करून टाकत असेल, ईशांत शर्मा बुमरा टाकताना तो आपला व्हिडिओ चालू लाईव्ह स्ट्रीम करून आज काय झालं सांगून घरी गेल्यावर टेन्शन नको ना कसलंच एडिटिंग नाही काय नाही काय नाही. आय गेस त्याचा गेस्ट रोहित शर्मा पण असेल कारण रोहित शर्मानी जो कॅच सोडला तर त्यावेळेस आज माझ्या एका मित्राने अभिषेक पाटीलनी चांगला कॉमेंट सांगितलं वडापाव मधला वडा पडला आज. अशा पिच वरती पुजाराची जाम भीती वाटते रे, म्हणजे ही विल मेक टाइम स्टॉप टुमॉरो बॅटिंग आल्या नाही रे, थोडस आता पिच मध्येच काहीतरी हे करायला लागतं. जर आपण आपले बॉलिंग क्लासिक बॉलिंग फिगर्स बघूया, दोन्ही स्पिनर्सनी मिळून 1 रननी फक्त 300 राहिलेत दोघांचे, नाहीतर त्यांची 300 चांगली बॉलिंग टाकले इकॉनॉमिकल एक. पण आय गेस त्यांना आता खूप जास्त वर्कलोड झालं, नेक्स्ट मॅच मध्ये परत इंजुरीज चालू होणार आहेत. पहिल्याच मॅच मध्ये एवढ्या ओव्हर टाकायला लावले 50, 44.
मला वाटतं वॉशिंग्टनच्या बॉलिंगला एक LBWचा पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि कॅच पण सुटला. सो ही इज जस्ट प्युअर अनलकी. पण मला समा वाटतं की आता नेक्स्ट पण आउट होता. पण कोहलीची रिव्ह्यू सिस्टीम इतकी भंगार आहे, मला वाटतं निदान त्यांनी तेवढं तरी राहण्याला द्यावं, बाकी जाऊन दे, बाकी काही देऊ नको, पण निदान रिव्ह्यू सिस्टीम तरी राहण्याकडे ठेव. तुला नाही जमत, तुम्ही काहीतरी अग्रेसिव्ह, जर तुम्ही म्हणजे बॅकअप ऑप्शन जर तुमच्या बॉल स्पिन होत नसेल तर फर्स्ट इनिंगला काय तुम्ही सगळं सेकंड इनिंगच्या ह्याच्याने विचार करणार का की सेकंड ना आलीच नाही सेकंड इनिंग ना आता अशी सिच्युएशन झाली. फर्स्ट इनिंग मध्ये स्पिन कोण करणार बॉल? ठीक आहे एनीवेज तो कोण मुंबई काका तो श्रीलंकनचा लेफ्टी बॉलर होता त्यांनी, हो सेबुलिंग की नी कोणतरी माहितीये मला, त्यांनी ट्रबल केलं म्हणून याला खेळवलं. अरे मग कुलदीप कुलदीप म्हणेल मी काय राईट हँड नी टाकतो का? नाही लेफ्ट लेफ्ट हँड ऑफ स्पिनर. मला वाटतं कुलदीपने सगळ्या कला शिकून घ्याव्या. मला वाटतं त्याचं हालत TCS आणि इन्फोसिसच्या मला वाटतं फ्रेशर्स सारखीच झाली. आता वेंचर बसून पगार येतोय ना, राहू द्या, काही गरज नाही खेळवायची. अजून झालेलं नाहीये, जरा थांब. अरे आता आपण 200-200 ला दोनदा आउट झालं तर काय फायदा होम कंडिशन्स? तेच म्हणतोय जरा थांब, काही करू शकतो एवढी मॅच अजून एवढी बोरिंग नाहीये.